कर ठानी है जल क्रांति। मेरा नाम रेशमा दिलकुश तांबुली, मैं सावाड़ी रहने वाली हूँ और तालुका मिरज जिला सांगली राज्य महाराष्ट्र। जल जीवन योजना से पंचायत वाले ने हमें पानी की सोई करके दी है, इससे हमें पानी भरपूर मिलता है। इससे पहले हम नदी से पानी लाते थे, अभी ग्राम पंचायत ने हमें नल की सोई करके दी है, इससे हमें बहुत खुश है। केंद्र सरकार और राज्य सरकार इनके हमें आभारी है। नमस्कार, मी सौरूपाली दिलीप कुंभार, मी जिल्हा परिषद शाळा नंबर 1 सावळवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे कार्यरत आहे। मी मुख्याध्यापक आहे। आमच्या शाळेमधील मुलांना सुरुवातीला पिण्याचा पाण्याचा खूप प्रश्न यायचा आणि त्यांना घरातून पाण्याच्या बॉटल आणायला लागायच्या, पण जलजीवन मिशन अंतर्गत आम्हाला जे नळ कनेक्शन उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळं हा मुलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। आणि जे मुलांना आमची छोटी छोटी मुलं आहेत 1 ते 4 वर्षाची, त्यांना हे बाटलीचं ओझं आणावं लागायचं, ते त्यांचं कमी झालेलं आहे। तसंच अगोदर जे दूषित पाणी यायचं त्याच्यामुळं मुलं आजारी पडायची, गैरहजेरीचं प्रमाण असायचं, गुणवत्तेवर परिणाम व्हायचा, पण आता हे शुद्ध पाणी जलजीवन मिशन अंतर्गत जे मुलांना मिळतं आहे त्याच्यामुळं आमची मुलं निरोगी आहेत। याबद्दल मी जलजीवन मिशनचे धन्यवाद मानते। धन्यवाद केंद्र शासन, धन्यवाद राज्य शासन। आमच्या शाळेत पाण्याची समस्या होती, जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या शाळेत पाण्याची सोय झाल्यामुळे आम्हाला पाण्याची अडचण नाही, आम्ही खूप आनंदी आहोत। जलजीवन योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडून आम्हाला नळ कनेक्शन मिळालेले आहे, यामुळे आम्हाला शुद्ध पाणी दररोज मिळते। यापूर्वी आम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण होती, आता कोणतीही पिण्याच्या पाण्याची अडचण नाही। धन्यवाद जलजीवन, धन्यवाद केंद्र सरकार, धन्यवाद राज्य सरकार। जलजीवन योजनेअंतर्गत गावातील सर्व घरांना नळ कनेक्शन मिळालेलं आहे, त्यामुळे गावातील सर्व लोकांना पाणीही भरपूर मिळते। आणि तसेच आमच्या सावळवाडी गावातील महिला ग्राम सभेमार्फत हर घर नल से जल असे गाव घोषित केलेलं आहे। हर घर नल से जल, हर घर नल से जल। जल जीवन मिशन।